स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये। आता वाजलेले आहेत किती बाळा, 11:15। आणि आम्ही चाललेलो आहे कुठे, मामाच्या गावाला चाललेलो आहे। आणि आज तारीख आहे 15 फेब्रुवारी। तर चला मग तुम्ही पण, हे बघा बॅग भरून आम्ही तयार झालेलो आहोत आणि हे आमचे पण तयार झालेले आहेत। हाय तर करा, हाय कॅरी बॅग सोबतच हाय घेतलं सगळं। चला मॉर्निंग। समर्थ पण झोपेतून उठलेला आहे आणि आम्ही आलोय बघा वरती, गच्चीवरती आलोय। आणि आम्ही आत्ता आहे दीदीच्या घरी सोलापूरमध्ये। तर आज आहे 16 तारीख, तर शॉपिंगला जाणार आहे। गावाकडून पण पप्पा येणार आहेत शॉपिंगला, तर बारशाची सगळी शॉपिंग करणार आहे। तर आजचा ब्लॉग तुम्ही, म्हणजे येणारा पुढचा जो ब्लॉग आहे ना तो पहा। तर मी प्रयत्न करीन पूर्ण शूट करायचा। तर खूप गर्दी असते सोलापूरमध्ये आणि इथं आहे समर्थ, त्याला नाही थोडं थोडं करमत पप्पा नसल्यामुळं। हाय मग, शुभ सकाळ, शुभ सकाळ। आणि चला तुम्हाला मी सोलापूर कसं दिसते दाखवते। तर एकदम मेन सिटीमध्ये दीदीचं घर आहे। तर हे बघा, मेन सोलापूर सिटी। तर हे बघा पाठीमाग शिवाजी चौक आहे। शिवाजी चौकामध्ये शिवजयंतीची तयारी चाललेली आहे, डेकोरेशनचं काम चालू आहे। तुम्हाला मी बॅक कॅमेरानं दाखवते शिवाजी चौक। हे बघा डेकोरेशन, जी भगवं दिसते ना सगळं हे।
मी खरेदीला जाणार आहे. कुठलाही कार्यक्रम असू द्या, म्हणजे लग्न, कुठलाही छोटा मोठा साखरपुडा काही पण असू द्या, तर आमची खरेदी पूर्ण सोलापुरामध्ये असते. म्हणजे दागिने असो, कपडे असो, सगळंच, म्हणजे जे काही खरेदी असते. तर आत्ताच नाही तर गेले 70-80 वर्षापासून आम्ही सोलापूरला शॉपिंग करतो. म्हणजे आम्ही पूर्ण पिढ्यानपिढ्या आजोबा पप्पा पुढी आई पप्पाच्या लग्नाचे कपडे पण इथंच घेतलेले विहार पवाराच्यात. परत माझ्या दिदीचं लग्न झालं, तिचे पण कपडे इथं. माझं लग्न झालं, ते पण विहार पवाराच्यात माझ्या साड्या. आणि माझ्या दादाचं लग्न झालं, माझ्या बहिणीचं सगळे शॉपिंग आणि दादाचे पण पूर्ण कपडे सोलापूरमध्ये. तर आज जाणार आहे शॉपिंगसाठी. तर सोलापूर आमच्यासाठी म्हणजे खूप पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टीत नाही, पण खरेदीसाठी. आणि नशिबानं आम्ही दोघी पण सोलापूर जिल्ह्यामध्येच आलेलो आहोत, बहिणी बहिणी. आणि माझी एक आत्या पण आहे. तर ही आहे आमचं सोलापूरशी जवळलं नातं. तर समर्थला थोडंसं करमत नाही, त्यामुळे त्याला वर घेऊन आले. 16 तारीख आणि आम्ही चाललेलो आहे शॉपिंगसाठी. तर ही आहे सोलापूरचा शिवाजी चौक, शिवजयंतीची तयारी. बघा किती मस्त चाललेलं आहे डेकोरेशन चाललंय. आता इथून आम्ही ॲटो पकडणार आहे आणि जाणार आहे टिळक चौकात. ही माझी मोठी दिदी आहे, तर आम्ही टिळक चौकात पोचलेलो आहे. तर सगळ्यात अगोदर आम्ही सोन्याची खरेदी करणार आहे, जी माझ्या भाचीसाठी. आम्ही दोघी सेम टू सेम सगळं काही करत आहोत. आम्ही दोघी आत्या आहोत. तर इथं चाललेलं आहे आमच्या सोन्याची खरेदी. तर काय काय खरेदी केलं मी थंबनेलवरती लावणार आहे. तर खूप छान इथं झुमक्याचे डिझाईन होते. तर आमच्या पूर्ण पिढ्यानपिढ्याचे दागिने ह्या दुकानातून असतात, माझ्या आजोबापासून. आणि इथं आम्ही बाळासाठी घेतलेले आहेत दागिने, दोघीनं सेम टू सेम. आम्हाला पॅकिंग करून भेटत आहे. आणि हे बघा चांदीची इयरिंग्स. ते हे पहा चांदीच्या रिंगा आणि हे चांदीची भांडी. तर आम्ही पहिल्यापासून येतो, ओळख आहे, त्यामुळे आम्हाला त्यांनी व्हिडिओ बनवू दिला. आता झाली आमची खरेदी सोन्याची, आम्ही चाललोय आता कपड्याच्या शॉपिंगला. तर हे किलबिल आहे, लहान मुलांचं खूप छान छान ड्रेस भेटतात इथं फॅन्सी. आणि आता त्यांच्या तळमजल्यामध्ये जातोय आम्ही. कपडेही घेऊन झालेले आहेत. आता आम्ही चाललोय विहार पवार, आमचं फेवरेट दुकान. तर हे बघा खूप मोठं भव्य असं शोरूम आहे. तर प्रत्येक साड्याचे प्रत्येक वेगळे वेगळे त्यांचे सेक्शन आहेत. तर या ठिकाणी आम्ही वहिनीसाठी साडी बघतोय, जे माझ्या आई पप्पाकडून म्हणजे सासरकडून घेतल्या जातात. ते साड्या तिच्या आईला, वहिनीच्या आईला, वहिनीला आणि बाळाला. आणि दिदीच्या माझ्या पण साड्या घ्यायच्या आहेत वहिनीला, कारण शेजर झालेलं आहे वहिनीचं. नॉर्मल डिलिव्हरी नाही, तर आमच्याकडे शेजर झाल्यानंतर करतात, ऑपरेशन झालं म्हणून. तर हे मी माझ्या भाचीसाठी दोन ड्रेस घेतलेले आहेत. तर एक डंगरी आहे, शॉर्ट डंगरी, आणि एक जीन्सची चड्डी टॉप. आणि हा समर्थसाठी ड्रेस, ह्या दोन टोप्या, हा माझा शूज आणि या दोघं दाखवलेला समोरचा शूज. ह्यामध्ये तीन साड्या आहेत. तर ह्यामध्ये एक जो रेड कलरची साडी आहे ना, हे मी माझ्या वहिनीसाठी घेतले, तिचं ऑपरेशन झालं आहे म्हणून, म्हणजे शिजर. आणि हे माझ्या आईकडून, म्हणजे वहिनीच्या सासरकडून तिच्यासाठी साडी,
बारशाची आणि हे वहिनीच्या आईला साडी डिलिव्हरीसाठी घेतलेली आहे.